करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामध्ये आबालवृद्धांची संख्या देखील मोठी असते. यामुळे मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांनी परिपूर्ण वेशभूषा धारण करून यावं अशी विनंती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या विनंतीचा चुकीचा अर्थ काढला जातोय. शिवाय पुरोगामी समाजसेविका तृप्ती देसाई यांनी देवस्थान समितीच्या अध्यक्षांना चोप दिला जाईल असं चुकीचं वक्तव्य केलंय. दरम्यान स्त्री स्वातंत्र्याविषयी बोलणाऱ्या तृप्ती देसाई यांनी समाज प्रबोधनाची सुरुवात मशिदीपासून करावी, त्याप्रमाणे मशिदीमध्ये मुस्लिम समाजातील महिलांना नमाज पठण करण्यास परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी केली. स्टेटमेंट दिलेलं आहे, ते स्टेटमेंट वाचल्यानंतर असं वाटलं की तृप्ती देसाईने आपल्या मर्यादा सोडून काहीतरी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. समाज प्रबोधन जर त्यांना करायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम मशिदीमध्ये महिलांना नमाज पठण करण्यासाठी परवानगी घ्यावी, मग त्यांचा खरोखर प्रबोधन जर त्यांना करायचं असेल की सिद्ध होईल. प्रत्येक वेळी हिंदू धर्माच्या विरोधात येऊन काय ना काय तर आक्षेपार्ह वक्तव्य करून मारतो म्हणणं किंवा असं हे चुकीचं वक्तव्य करणं एकदम चुकीचं ठरलं. मी वैशालीता एक क्षीरसागर यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्यानंतर माहिती अशी घेतली की तुम्ही खरोखर असा कोणता ठराव वगैरे केला आहे का देवस्थान कमिटीने, तर देवस्थान कमिटीनं असा कोणताही ठराव केलेला नाही जेणेकरून महिलांना किंवा भगिनींना आक्षेपार्ह वाटेल असा कोणताही ठराव यांनी केलेला नाही. फक्त त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं की तोडक्या कपड्यामध्ये महिला किंवा कोणी आत येऊ नये, आपल्या आंबामातेचं पावित्र्य जपावं आणि सेल्फी काढण्यासाठी ज्या पद्धतीनं मुली येतात त्या पद्धतीने त्यांनी धार्मिक स्थळाचं आपलं विटंब बनवून याकडे लक्ष द्यावं ही त्यांची प्रमुख भूमिका होती. तर त्या अर्थाचा अनर्थ काढून स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्याचा जो तृप्ती देसाई प्रयत्न करतात तो प्रयत्न त्यांनी थांबवावा. यावेळी शशिकांत पाटील, मोहन साळोखे, दत्तात्रय निकम, युवराज इंगवले उपस्थित होते.